ओम गणगणपतये नमः। अनमोल जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। मंडळींनो, सारोपित्री अमावस्या येत आहे आणि सारोपित्री अमावस्येला आपण असे काही दोन सोपे उपाय करायचे, जे उपाय केल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, आपल्या घरातील विविध समस्या पूर्णपणे दूर होणार आहेत। मित्रांनो, या पितृपक्षामध्ये अतिशय महत्त्व असतं की पितरांना आपण आपल्या कर्मानं, आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून पितरांना संतुष्ट करायचं असतं। तर्पण, श्राद्ध यांद्वारे पितरांना संतुष्ट करून आपण पितरांकडून आशीर्वाद मिळवायचे असतात। परंतु या पितृपक्षामध्ये जर आपल्याकडून हे घडलेलं नसेल तर मित्रांनो, या सारोपित्री अमावस्येला मात्र न चुकता या दोन गोष्टी करा। ह्या दोन गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपण चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा। चला तर पाहूया दोन अशा कोणत्या गोष्टी आहेत। मित्रांनो, ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे। सारोपित्री अमावस्येबरोबर शनी अमावस्या हा योगायोग खूप वर्षांनी जुळून आलेला आहे आणि म्हणून मित्रांनो, तब्बल 20 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे आणि म्हणून या दिवशी अत्यंत महत्त्व आहे आपल्या शास्त्रानुसार। तर मित्रांनो, या अमावस्येला आपल्याला काय करायचं आहे तर पिंपळाचं झाड शोधायचं आणि या झाडाची पूजा करायची, जनेऊ आणि इतर पूजेचं साहित्य पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आणि त्यानंतर भगवान विष्णूंचा मंत्र अर्थातच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा। यामुळं काय होईल, श्रीहरी माता महालक्ष्मीची कृपा होईल आणि आपल्या घरातील समस्या दूर होतील। धन सुख संपत्ती यायला सुरुवात होईल, धन संपत्ती जाण्याचे मार्ग बंद होतील आणि आपल्याकडे मुबलकप्रमाणे पैसा येईल, आपलं घर मालामाल होईल। मित्रांनो, सर्वात दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती सुद्धा आपण केली पाहिजे। या अमावस्येला कोणत्याही वेळेला स्टीलच्या ग्लासामध्ये दूध, पाणी, काळे आणि सफेद तीळ एकत्र करायचे आहेत। याचबरोबर आपण कोणतीही एक पांढऱ्या रंगाची मिठाई घ्यायची, एक नारळ घ्यायचा आणि 1 रुपयाचं नाणं घ्यायचं किंवा जनेऊ हे आपल्याला घ्यायचे। प्रथम ग्लासातील जे पदार्थ आहेत, म्हणजे आपण दूध, पाणी, काळे आणि सफेद तीळ जे घेतलेले आहेत, ते आपल्याला या पिंपळाच्या वृक्षाच्या खोडाशी अर्पण करायचे आहेत आणि यावेळी आपल्याला एक मंत्र जपत जपायचा आहे, ओम सर्व पितृदेवताभ्यो नमः। हा मंत्र जपत आपल्याला हे पदार्थ खोडाशी अर्पण करायचे आहेत आणि मग नंतर ओम प्रथम पितृनारायणाय नमः हा जप करत मिठाई, दक्षिणा, नारळ, 2 अगरबत्त्या या हे पदार्थ आपल्याला अर्पण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत आपल्याला 7 वेळा या पिंपळाच्या वृक्षाला फेऱ्या मारायच्या आहेत आणि शेवटी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची की माझ्यावर व माझ्या पूर्ण वंशावर आपली व आपल्या आमच्या पितरांची कृपा सदैव राहू दे अशी प्रार्थना करत आपल्याला पूजा करायची। मित्रांनो, यानं होणार काय आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमचा प्रवास मनासारखा होणार आहे, तुमची प्रगती होणार आहे, घराची प्रगती होणार आहे, घरातील कुटुंबाच्या सदस्यांना सर्व मनासारखं होणार आहे। मित्रांनो, म्हणून या गोष्टी करायला विसरू नका आणि या सारोपित्री अमावस्येला हे सोपे उपाय निश्चित करा, तुम्हाला फळ निश्चित मिळेल। धन्यवाद मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच। परत पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपर व्हिडिओसह। तोपर्यंत नमस्कार।